कोल्हापूर मध्ये ब्रेक द चेन या मोहिमेला लोकांनी हरताळ फासलाय. नागरिकांनी रस्त्यावर खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याचं बघायला मिळालं. लॉकडाऊनला खरी तर सुरुवात झालेली आहे, मात्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळते. लॉकडाऊन आहे की नाही असा प्रश्न खरं तर पडतोय. हे चित्र आहे ड्रोनच्या माध्यमातून, खास मी दाखवतोय कोल्हापूर शहरामधलं ऐतिहासिक अशा दसरा चौकातलं. आपण जर परिस्थिती पाहिली तर अनेक दुकानं, आस्थापनं, हॉटेल्स, व्यावसायिक व्यवसाय हे स्वतःहून व्यापाऱ्यांनी असतील, उद्योगधंदे जे असतील किंवा कारखानदार असतील त्या सगळ्यांनी बंद ठेवले आहेत. मात्र रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. ज्याप्रमाणे विकेंड लॉकडाऊन झाला होता तसा लॉकडाऊन सध्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत नाही आहे. ताराराणी चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल किंवा हा ऐतिहासिक दसरा चौक असेल, या सगळ्या परिसरामध्ये वाहनांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते. शेकडो वाहनं रस्त्यांवर धावत आहेत. अत्यावश्यक सेवेलाच फक्त परवानगी देण्यात आलेली आहे, मात्र तरी देखील पोलीस बंदोबस्त चौकाचौकामध्ये असताना देखील मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. चार चाकी असतील, दुचाकी असतील, पोलीस त्यांना अडवत आहेत, मात्र वेगवेगळी कारणं दिली जात आहेत. कोल्हापूरचा जर विचार केला तर कोरोना बऱ्यापैकी आवाक्यात आहे, तरी देखील कोल्हापूरकरांनी खरं तर काळजी घेणं गरजेचं आहे. 388 रुग्ण गेल्या 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सापडलेले आहेत आणि आठवडी बाजार असतील, सगळे धार्मिक उत्सव असतील ते सगळे बंद आहेत ग्रामीण भागातले. मात्र शहरामध्ये अशा पद्धतीने ही वर्दळ मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. जवळपास 2200 पोलीस जे आहेत कोल्हापूर पोलीस दलातले ते पोलीस रस्त्यावर उतरलेले आहेत. अनेक ठिकाणी नाकाबंदी किंवा चेकपोस्ट देखील करण्यात आलेला आहे, तरी देखील नागरिकांची अशा पद्धतीने ही वर्दळ अनेक ठिकाणी पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं नाराजी एक आहे ती हॉटेल व्यावसायिकांमध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की हॉटेल व्यावसायिक असं म्हणतात की 8 वाजेपर्यंत तुम्ही परवानगी दिलेली आहे उघडी ठेवायला, मात्र हॉटेल्स पार्सल द्यायला. मात्र सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की जवळपास नाही म्हटलं तरी 144 कलम लागू असल्यामुळं अनेक नागरिक रस्त्यावर येत नाहीत, मग आम्हाला हॉटेलची परवानगी का दिली असं देखील म्हटलं जात आहे. आणि चेंबर ऑफ कॉमर्स जे आहे कोल्हापूरचं ते यापूर्वी ज्या पद्धतीनं आक्रमक होतं की आम्ही दुकानं कुठल्याही परिस्थितीमध्ये उघडणारच, त्यांचा आक्रमकपणा मात्र काही प्रमाणामध्ये आता कमी झालेला आहे असं म्हणता येईल. आणि सगळी जी दुकानं आहेत, आस्थापनं आहेत, हॉटेल्स आहेत ती काही प्रमाणामध्ये बंद करण्यात आली आहेत. पण अजूनही कोल्हापूरकरांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, त्यांना सहकार्य करणं देखील गरजेचं आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. कोरोनामुळे प्रतिबंधक कारवाई म्हणून राज्य सरकारकडून 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करून कठोर निर्बंध लागू केले गेलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन या मोहिमेला सांगलीमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. अनावश्यक आणि विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवातही केलेली आहे. पोलिसांनी प्रत्येक चौकात बंदोबस्त देखील तैनात केलाय, तसंच पथसंचलन करून नागरिकांना बाहेर न पडण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलं जात आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येते. पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या फेजमध्ये जनतेला जास्तीत जास्त आपण पथसंचलनाद्वारे आवाहन करतोय की नागरिकांनी त्यांची जी काही नियमावली आहे, मास्कबाबत असेल, सॅनिटायझरबाबत असेल, सोशल डिस्टन्सिंग इत्यादीबाबत नियम पाळावे. परंतु जे नागरिक सांगून देखील ऐकणार नाहीत, विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरतील, अगर मास्कचा वापर करणार नाहीत, अगर सोशल डिस्टन्सिंग ठेवणार नाहीत, यांच्यावरती कडक कारवाई अगोदरच करण्यात आलेली आहे. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. प्रायोजन